काळी जादू खरोखर असते का? काळी जादू करणाऱ्यांना कसं ओळखायचं? ज्याच्यावर काळी जादू केली जाते त्याला कोणकोणते त्रास भोगावे लागतात आणि या काळ्या जादूपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव कसा करायचा? काळ्या जादूविषयी एक संपूर्ण श्रृंखला आजपासून आपण प्रारंभ करत आहोत। या श्रृंखलेतील हा पहिला व्हिडिओ। मित्रांनो, पहिला प्रश्न, काळी जादू अस्तित्वात आहे का किंवा ती करता येते का? याचं साधं सरळ आणि स्पष्ट उत्तर होय, काळी जादू करता येते। आजच्या आधुनिक काळात सुद्धा अनेक तांत्रिक, मांत्रिक आणि काळी विद्या जाणणारे लोक आहेत। अनेक निष्पाप जीवांवर, अनेक निष्पाप लोकांवर ही काळी जादू केली जाते। आता अनेकांना ही अंधश्रद्धा वाटू शकते, परंतु जे लोक या काळ्या जादूने शापित आहेत किंवा जे या काळ्या जादूचा त्रास भोगत आहेत, तुम्ही त्यांच्याकडे थोडीशी विचारपूस करा। त्यांच्या जीवनामध्ये नक्की काय घडलं हे थोडंसं जाणून घ्या। कारण कोणी एकेकाळी अत्यंत श्रीमंत असणारी फॅमिली आज रस्त्यावर आलेली आहे, कोणी एकेकाळी खूप आनंदी असणारं कुटुंब आज उद्ध्वस्त झालेलं आहे, एखादं असं आजार पण त्यांच्या पाठीशी लावलेलं आहे की त्या आजाराचं निदानच होत नाही। मेडिकल रिपोर्ट सर्व नॉर्मल येतात, परंतु आजार पण हटत नाही, त्रास हा सातत्याने होत राहतो। अनेक लोक या काळ्या जादूपायी वेडी झालेली आहेत, मानसिक रोगी बनलेली आहेत, त्यांचं वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। तुम्हाला वाटेल की मग जे मोठमोठी जी लोकं असतात त्यांच्यावर याचा ही काळी जादू कसं काय चालत नाही? आदि शंकराचार्य आपल्या हिंदू धर्मातील सर्वात उच्च पदावरील धार्मिक व्यक्ती, त्यांना सुद्धा या काळ्या जादूचा सामना करावा लागला, त्यांच्यावर सुद्धा काळी जादू करण्यात आली होती। भारताच्या माजी पंतप्रधान, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्यावर सुद्धा काळ्या जादूचा प्रयोग करण्यात आला होता। बहुतेकांना हे खोटं वाटेल, इंदिरा गांधींनी स्वतः त्यांच्या आत्मचरित्रामध्ये, ऑटोबायोग्राफीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे। बरं, हे फक्त भारतातच होतं का? नाही, अजिबात नाही। परदेशात सुद्धा अगदी जी काही प्रगत राष्ट्र आहेत, त्यामध्ये इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, अमेरिका असेल, इटली, जर्मनी, जपान यासारखे देश असतील, या प्रगत देशात सुद्धा ही काळी जादू चालते। तेथील सुद्धा अनेक नागरिकांनी त्यांचे अनुभव लिहून ठेवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर पहिली गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की काळी जादू ही अस्तित्वात आहे, ती करणारे तांत्रिक मांत्रिक आजही आहेत, किंवा अगदी तुमच्या शेजारी पाजारी सुद्धा असे लोक असू शकतात की ज्यांना ही विद्या ठाऊक आहे ते तिचा वापर करत आहेत। काळी जादू कोणकोणत्या माध्यमातून करता येते? तर काळी जादू करण्यासाठी पहिलं सर्वात चांगलं माध्यम ते म्हणजे तुमचे केस। आपण केस विंचरल्यानंतर ते कुठेतरी बाहेर कचऱ्यामध्ये टाकून देतो आणि तांत्रिक लोक जर तुमच्यावर त्यांना काळ्या जादूचा प्रयोग करायचाच आहे तर ते सर्वात प्रथम तुमचे हे केस हस्तगत करण्याचा प्रयत्न करतील, पुरेपूर प्रयत्न करतील। केस आणि हाडे आपल्या मानवी शरीरामध्ये हे दोन भाग असे आहेत की जे सर्वात शेवटी नष्ट होतात, ते खूप दीर्घ कालावधी, खूप वर्षापर्यंत टिकून राहतात, आणि जी वस्तू खूप वर्षापर्यंत टिकून राहते तिच्यावरती ब्लॅक मॅजिक, काळी जादू, तांत्रिक क्रिया हे सहज करता येतात। तुम्ही पाहिलं असेल अनेक तांत्रिक लोक हे मानवाची कवटी घेऊन फिरत असतात किंवा त्या कवटीवरती अनेक प्रकारचे प्रयोग करत असतात, तांत्रिक क्रिया करत असतात। याचं कारण तेच आहे, जी वस्तू दीर्घकाळ टिकते तिच्यावरती तांत्रिक प्रयोग खूप लवकर यशस्वी होतात। मग तुमचे हे जे केस आहेत, हे केस विंचरल्यानंतर शक्यतो महिलांच्या बाबतीत जो केसांचा पुंजका आहे तो इकडे तिकडे फेकून देऊ नका। तंत्रशास्त्राचा गैरवापर होऊ नये यासाठी त्या शास्त्रातच सांगून ठेवलेलं आहे की ज्या उष्ट्या वस्तू असतात त्या उष्ट्या वस्तूंवर तंत्र बहुधा काम करताना दिसत नाही। मग हे जे केस आहेत या केसांवरती तुम्ही थोडंसं थुंका, त्या केसांवरती थुंकायचं आहे आणि त्यानंतर हे केस अशा एखाद्या ठिकाणी ठेवून द्या की जिथे ते कुणाच्याही हाती लागणार नाहीत, कुणाच्याही हाती लागणार नाहीत। हे केस तुम्ही जाळू सुद्धा शकता। आता गावाकडं काय होतं की केसावर भांडी विकायला येतात,
तर या प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नका. जर त्या समोरच्या व्यक्तीने तुमच्या केसांचा गैरवापर केला तर त्याची खूप मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागू शकते. तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. जी गोष्ट केसांची तीच गोष्ट नखांची. तुम्ही ऐकलं असेल, आपल्या हिंदू परंपरेत सांगितलं की रात्रीच्या वेळी नखे कापू नयेत. का बरं? रात्रीच्या वेळी प्रेतात्मा या नखांकडे आकर्षित होऊ शकतात, हे एक कारण. दुसरी गोष्ट, नखे कापताना, आता पहिल्या काळात बल्ब वगैरे नव्हते, मिनमिनत्या उजेडामध्ये, चिमणीच्या वगैरे उजेडामध्ये जो काही कंदील होता, दिवा होता, त्याच्या उजेडामध्ये आपल्याला नखे कापावी लागायची. तर त्यावेळी दुर्घटना होण्याचा जो संभव होता, जी शक्यता होती, ती मोठी होती. ही नखेसुद्धा कापल्यानंतर तुम्ही रस्त्यावरती किंवा बाहेर कचऱ्यात टाकून देऊ नका. ही कापलेली नखं जी आहेत, एकतर ती विशिष्ट वारीच कापायला हवी, त्याविषयीसुद्धा मी यापूर्वीच्या व्हिडिओत सांगितलं होतं. तर ही नखं कापल्यानंतर तर आपल्या घरात टॉयलेट तर आहेच, त्या टॉयलेटमध्ये ती फ्लश करावी, टॉयलेटमध्ये फ्लश करून टाका, कोणाच्या हाती लागू देऊ नका. मित्रांनो, एक फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, तुम्ही दुसऱ्यांचे कपडे वापरता का? तुम्ही दुसऱ्यांच्या चपला वापरता का, बूट वापरता का? जर वापरत असाल तर आजच ही गोष्ट बंद करा, कारण याने दुसऱ्याची एनर्जी ही आपल्याशी अटॅच होते आणि शक्यतो जे काही नकारात्मक गुण असतात, समोरच्याच्या ज्या काही कमतरता असतात, त्याचं जे दुर्भाग्य असतं, त्याची जी वाईट वेळ असते, जे बॅड लक असतं, ते आपल्याला अटॅच होतं. तुम्हाला त्याच्या बॅड लकचा सामना स्वतः करावा लागतो. तेव्हा दुसऱ्याच्या वस्तू वापरत जाऊ नका आणि आपल्या वस्तूसुद्धा दुसऱ्याला देऊ नका. तंत्रशास्त्रात फार अजीब, फार विचित्र अशा प्रकारचा हा खेळ चालू आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या वस्तू दुसऱ्याला देता तेव्हा तुमची चांगली वेळ जाते, तुम्ही तुमची चांगली वेळ, तुमचं भाग्य त्याला देता. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वस्तू स्वतः वापरू लागता तेव्हा त्याची वाईट वेळ ही तुमच्याकडे येते. खूप विचित्र असा, बुद्धीला न पटणारा हा खेळ आहे. तर ज्यांचा विश्वास आहे, आता तुम्ही तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा की याने नक्की हे तुम्ही तुमच्या जीवनात कदाचित कधीतरी दुसऱ्याचे कपडे वापरले असतील, दुसऱ्याचे बूट चपला वापरले असतील, तेव्हा नक्की तुमच्या बाबतीत काय घडलं थोडंसं आठवून पहा. कपडे दान करताना, कपड्यांचं दान करताना 100 वेळा विचार करा. जर तुम्हाला शंका आहे की समोरची व्यक्ती तुमच्या कपड्यांचा दुरुपयोग करू शकते, कारण कपड्यांच्या माध्यमातून सुद्धा, चपलांच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारची तंत्र करता येतात, तेव्हा विचारपूर्वक दानधर्म करा. शंका आली तर अजिबात दान करू नका. कपडे वाहत्या पाण्यात प्रवाहित करणं हे सगळ्यात चांगलं असतं. अनोळखी व्यक्तीकडून काहीही न घेणं. जर एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला उगीच काहीतरी द्यायला बघते, घेऊ नका. किंवा तुमच्या ओळखीची व्यक्ती कोणतंही कारण नसताना तुम्हाला एखादी चीजवस्तू खाऊ घालायला पाहते, किंवा तुम्हाला ती एखादी अशी वस्तू देते जे तुम्ही मागितलीच नव्हती, ज्याची तुम्हाला गरजच नाही, याने सुद्धा तांत्रिक क्रिया होतात. विशेष करून अमावस्येला, पौर्णिमेला, नवरात्रीच्या दिवसात अनोळखी व्यक्तीकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून नको त्या वस्तू खाऊ नका. जे स्वीट मिठाया ज्या असतात, पांढऱ्या रंगाच्या ज्या वस्तू असतात, त्यांचा स्वीकार करू नका. अनेक लोकांना हे भूतप्रेत वगैरे सगळं खोटं वाटतं, सगळे अंधश्रद्धा वाटतात. मुस्लिम समाजामध्ये त्यांच्या कबरीवर टाकण्यासाठी एक अत्तर मिळतं, खूप सुगंधी छान अत्तर असतं. जर तुमचा विश्वास नाही आहे तर तुम्ही हे अत्तर रात्री 12 नंतर स्वतःच्या कपड्यांवरती लावा, शरीरावर लावा आणि स्मशानाजवळून जा. विश्वास बसेल. नकारात्मक शक्ती, भूत, प्रेत, आत्मा या गोष्टी असतात की नाही, विश्वास बसेल. मध्यरात्री ही गोष्ट करायची. आता यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की जर तुमचा देवावरती प्रचंड विश्वास आहे, तुम्ही नामजप करता, मंत्र जप करता, देवपूजा करता, तुमचा स्वतःवरती प्रचंड कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, तर तुमची आध्यात्मिक ऊर्जा फार मोठी असते आणि अशावेळी तुमच्यावर कोणतंही तंत्र काम करत नाही, कोणतीही काळी जादू, ब्लॅक मॅजिक काम करत नाही. काळ्या जादूपासून बचावाचा हा सर्वात सोपा आणि सर्वात प्रभावशाली असा उपाय आहे. तुम्ही कोणत्याही देवतेला शरण जा, कोणत्याही देवतेला शरण जा,
तिच्या नामाचा जप, तिच्या मंत्रांचा जप सातत्याने करा, तिची पूजा करा, ती देवता तुमचा बचाव करेल। कुलदेवता जी आहे, तुम्हाला तुमची कुलदेवता ठाऊक आहे का? नसेल तर घरातील ज्येष्ठ वयस्कर बुजुर्ग व्यक्तींकडून जाणून घ्या आणि कुलदेवतेची सेवा करायला सुरुवात करा। वर्षातून एकदा तरी सहकुटुंब सहपरिवार तिचं दर्शन घेऊन या। या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने कुलदेवता प्रसन्न होते। कुलदेवता आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते, आपल्या कुळाचं रक्षण करते, कुळाचा बचाव करते। कुळाला कुळाचा उद्धार कसा होईल, त्याची वाढ कशी होईल, यासाठी तिचं ते कर्तव्य आहे। परंतु तुम्ही तिला विसरता कामा नये, तिची सेवा करा, इष्ट आराध्य देवतेची पूजा करा। या सर्व देवता तुमचं या नकारात्मक शक्तींपासून रक्षण करतील। मित्रांनो, काळी जादू करण्याचे अजूनही अनेक मार्ग आहेत। हे मार्ग आणि त्यापासून कशाप्रकारे स्वतःचा बचाव करावा हे आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पुढील व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमो नारायणा नक्की लिहा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद। ओम नमो नारायणा।